नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईकरांची आता लसीकरणासाठी सुद्धा लूट सुरू असल्याची बाब समोर आली आहे। या आधी रेमडेसिवीरचा काळा बाजार होत होता, आता लसीचा सुद्धा काळा बाजार सुरू झालाय की काय, अशी परिस्थिती समोर आणणारा रियालिटी चेक समोर आलाय। लसीकरणासाठी सर्वसामान्यांची कशा प्रकारे लूट केली जातीये, अव्वाच्या सव्वा त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात। मुंबईतल्या आमच्या प्रतिनिधींनी रियालिटी चेक केला कोरोनाच्या साठीच्या लसींचा, तेव्हा समोर आलं भायखळा या परिसरात मुंबईतल्या खाजगी रुग्णालय आणि माहीम इथल्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या लसीचा काळा बाजार केला जातोय भायखळा। त्याचबरोबर इतर ठिकाणची सुद्धा मुंबईतली रियालिटी चेक करण्याचा आम्ही प्रयत्न केला, तेव्हा समोर आलं की मुंबईकरांकडून पैसे वसूल करून त्यांना काळ्या बाजारात ही लस उपलब्ध करून दिली जाते आणि एक मोठं रॅकेट असेल किंवा याचे एजंटसुद्धा आता फिरू लागलेले आहेत आणि लस देतो असा दावा करायला लागलेले आहेत। शिवाय सर्वसामान्यांकडून ते पैसेसुद्धा वसूल करतायत। त्यामुळे आधी रेमडेसिवीरचा काळा बाजार आपण सगळ्यांनी बघितला, आता कोरोनाच्या लसीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर या लसीचा सुद्धा काळा बाजार सुरू झालाय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी मुंबईतल्या विविध ठिकाणचा आढावा घेतला आणि त्यात आम्हाला लसीकरणाच्या वेळी ज्या पद्धतीनं काळा बाजार होतोय तो तुमच्या समोर मांडतोय। बघूयात काय समोर आलं। महिन्याभरापूर्वी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढला होता की कोरोना रुग्णांसाठी बेड मिळवता मिळवता नाकीनऊ यायचे। आता सध्या अशीच परिस्थिती मुंबईत लसीकरणाच्या बाबतीत दिसून येते आहे। लसीकरणाचा स्लॉट मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला घंटोन घंटे वाट बघावी लागते। एखादी गरज निर्माण झाली की त्या गरजेच्या पूर्ततेच्या नावावर लोकांची आर्थिक लूट करणाऱ्या टोळ्या रस्तोरस्ती दिसू लागतात। लसीकरणाच्या बाबतीत असंच होताना दिसतंय आणि म्हणूनच तुम्हाला आम्ही ही बातमी दाखवत आहोत। लसीकरणाचा रियालिटी चेक करण्यासाठी आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी गेले, त्यांनी जाणून घेतलं। जेव्हा ते भायखळ्याला पोहोचले लसीकरण कुठे सुरू आहे, त्यात मदत कोण करू शकतं, किती पैसे घेतले जात आहेत, याची माहिती तिथल्या चक्क स्टेशनरीवाऱ्याला होती। तुमचा विश्वास बसत नसेल पण हा संवाद ऐका, त्यानं काय सांगितलं ते ऐका। झूला मैदान के सामने ना मुक्ति फौज है दवाई का, उसके अंदर चाहिए। सुना, मेरा फ्रेंड बोल रहा था रफीक है, वो बोल रहा था कि आप ये करते करते करता था लेकिन अभी नजदीक में आ गया ना। हाँ हाँ, तो मैं सोचे मैं करवाता था। हाँ, वो भी वोट से ही करने का फिर होता है क्या फटक से? हाँ, से करता नया चालू किया, नहीं तो आप करवा देते तो अच्छा रहता। उधर से करवा लूँगा। ठीक है ठीक है, इधर चालू किया। लसीकरण मोफत असताना सुद्धा काही ठिकाणी पैसे घेतले जात आहेत, तसंच लस बाहेर विकता येत नाही, मग हे दर ठरवतोय कोण आणि किंमत कशी ठरवली जाते? आमच्या प्रतिनिधीने एका व्यक्तीशी संवाद साधला, या संवादात नेमकं काय म्हटलंय तेही ऐका। सॉरी आपको डिस्टर्ब कर रहा हूँ, जो आपने जो बोला था ये डॉक्टर के पास मैं आ रहा हूँ, उनको कुछ पैसे तो नहीं देने होंगे ना? नहीं, 250 रुपए लगेंगे ना। 250 रुपए लगेंगे क्या? ओके ओके, वो डोज के वो प्राइवेट है क्या? हेलो, वो प्राइवेट है क्या, गवर्नमेंट का है? सरकारी है, गवर्नमेंट का है। हाँ, लेकिन तो भी 250 देने पड़ेंगे। ठीक है ठीक है, फ्री वाला भी है, फ्री वाला करवा लेना, लेकिन पैसे देने पड़ेंगे ना। ठीक है ठीक है, चलेगा। ओके, डॉक्टर का नाम क्या बताया था आपने, मैं भूल गया। त्यानंतर आमचे प्रतिनिधी पोहोचले माहीमला, तिथल्या एका लसीकरण केंद्रावर। या केंद्रावर गैरप्रकार चालत असल्याची तक्रार आल्यानं 2 दिवसांपूर्वीच इथल्या सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेनं कारवाईचा इशारा दिला। मात्र आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा तिथं लसीकरणाचा स्लॉट बुक करून देण्यासाठी तिथला चहावाला मदत करतो असं आम्हाला माहिती मिळाली।
आणि पुढे काय झालं ऐका. तुम्हाला बोललेलास ना सकाळी आता चालू आहे का? चालू आहे. मग असं का डायरेक्ट घुसवता येईल काय? नाही ना. तरी पण किती पैसे घेते? किती? कोण आहे? अरे माझे इथे बोललो ना शेठचे आई वडील आहेत. दोघे जण आहेत का? हां दोघे जण म्हातारे आहेत. रजिस्टर वगैरे काय केले का? रजिस्टर गेले स्लॉट पण मला स्लॉट नाही भेटत आहे. स्लॉट म्हणजे ते असतात ना टायमिंग टेबल नाही भेटत आहे. रजिस्टर केले ना? रजिस्टर केले फक्त विचार भेटेल ना नाही किती पैसे ते विचार. डायरेक्ट घेऊन पैसे बिसे काय ते नंतर बघतो मी तुला नंतर सांगतो काय विचार लवकर. ठीक आहे हा विचारतो मी शेटला जाऊन पहिला आणि समज नसेल झाला तर आतापर्यंत आपण सरकारी लसीकरण केंद्रावरच्या घटना पाहिल्या त्यानंतर आम्ही पोहोचलो मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात. तिथं गेल्यावर लसीकरणासाठी चक्क 900 रुपये घेत असल्याचा प्रकार समोर आला पाहूयात. ऐका ना ए तर कसं आहे ते कोरोनाचं आपल्या लसीकरणाचं? लसीकरण अपॉइंटमेंट कंपल्सरी. कंपल्सरी आहे का? किती पैसे? 900 रुपये. हां 900 रुपये. 900 रुपये का? कोणाला डायरेक्टली ऑनलाईन द्यावं लागतं? 900 रुपये टाकायला लागतात. ऑनलाईन म्हणजे किती फीस किती भरायला लागते? ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायला लागतं. नाही पण फीस त्याच्यात किती असते? 900 रुपये का? अरे यार दादा कोण आहे का? माझे म्हातारे आहेत जरा वयस्कर आहेत असे कोण डायरेक्टली नाही होत असं. आणि रजिस्टर केलं आहे पण इथं स्लॉटच भेटत नाही. कोणतं होतं? हां कोणतं वॅक्सिन घ्यायचं? पहिलं की दुसरं? पहिलंच घ्यायचं आहे. गावी होते त्यांना घेऊन आलो आता पण वयस्कर आहेत त्यांना मग घेऊन यायला. म्हणजे लॉट पण कमी असतो 400-500 माणसं असतो होय ना. 1.5 मिनिटात आहे ना. हां कसं करताय? कोण आहे ओळखीचा? इकडे नाही ना बघा अशीच कंडिशन. मला पण व्हीलचेअरवर घेऊन यायला लागणार आहे. अपॉइंटमेंट वाटत असं कोण डायरेक्टली असं करत असतं पैसे लागले असं तिला. ऐका ना ए तर कसं आहे ते कोरोनाचं आपल्या लसीकरणाचं? लसीकरण अपॉइंटमेंट कंपल्सरी. कंपल्सरी आहे का? किती पैसे? 900 रुपये. हां 900 रुपये. 900 रुपये का? कोणाला डायरेक्टली ऑनलाईन द्यावं लागतं? 900 रुपये टाकायला लागतं. ऑनलाईन म्हणजे किती फीस किती भरायला लागतं? ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायला लागतं. नाही पण फीस त्याच्यात किती असते? 900 रुपये का? अरे यार दादा कोण आहे का? माझे म्हातारे आहेत जरा वयस्कर आहेत असे कोण डायरेक्टली नाही होत असं. आणि रजिस्टर केलं आहे पण इथं स्लॉटच भेटत नाही. कोणतं होतं? हां कोणतं वॅक्सिन घ्यायचं? पहिलं की दुसरं? पहिलंच घ्यायचं आहे. गावी होते त्यांना घेऊन आलो आता पण वयस्कर त्यांना मग घेऊन यायला. म्हणजे लॉट पण कमी असतो 400-500 माणसं असतो होय ना. 1.5 मिनिटात आहे ना. हां तुम्ही कोटा फुल होत कसं करताय? कोण आहे ओळखीचा? इकडे तुम्हाला इकडे नाही होणार. नाही फिरू भेटेल ना तिथे घ्या तुम्ही. इथं नाही ना. हां बघा अशीच कंडिशन. मला पण व्हीलचेअरवर घेऊन यायला लागणार आहे. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आहेत ज्यांनी हा रियालिटी चेक समोर आणलेला आहे. प्रणाली जेव्हा सर्वसामान्य माणसं लसीकरणासाठी सगळीकडे वणवण फिरत आहेत ऑनलाईन तासन तास दिवसेंदिवस ते तिथं ऑनलाईन राहून वाट बघतायत स्लॉट कुठला मिळेल का. पण काळ्या बाजारात मात्र सहज उपलब्ध होतीये फक्त पैसे दिले की. हे काय गौडबंगाल आहे? अगदी खरं आहे. आपण जर बघितलं तर मुंबईच्या शहर परिसरापासून ते मुंबईच्या उपनगरापर्यंत म्हणजे वरच्या टोकापर्यंत आपण विविध केंद्रांवर गेलो आणि सगळ्याच केंद्रांवर अशा पद्धतीचा सर्रास प्रकार आढळून येतोय प्रत्येक केंद्राच्या बाहेर. विशेषतः आपण जर बघितलं तर जेव्हापासून स्लॉट बुक करणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे तेव्हापासून मात्र हा प्रकार जास्त वाढीस येतोय. कारण जेव्हा सर्वसामान्य माणूस कोविन ऍपवर जातो आणि स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न करतो तर अवघ्या 1/2 मिनिटामध्ये
हे स्लॉट म्हणजे 400 ते 500 डोस जरी असले तरी अर्ध्या मिनिटामध्ये हे सगळेच्या सगळे बुक होतात आणि त्याच्यामुळं जी माणसं लसीकरणासाठी वाट बघतायत किंवा जी तरुण मंडळी लसीकरणासाठी कोविन ऍप उघडून बसलेली आहे त्यांच्या हाती काहीही लागत नाही. त्यामुळे मग अशा वेळेला हे असे लोक जे आत्मधून किंवा आपण म्हणू गैरमार्गाने लसीकरण करून देतात अशा लोकांचं फोफावतं. प्रत्येक लसीकरण केंद्राच्या बाहेर किमान असा एक तरी माणूस तुम्हाला आढळतो जो तुम्हाला बाह्य मार्गाने किंवा पैसे दिल्यानंतर लसीकरण करून देऊ शकतो आणि किमान तो तुम्हाला तेवढा तसा दावा तरी करतो. आज नाही झालं तर एक दोन दिवसात करून देतो किमान असं तरी तो तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामुळे अनेक जण जे आहे ते सरळ पैसे द्यायला तयार होतात. कारण गेल्या काही दिवसात आपण बघितलं की मुंबई महानगरपालिकेनं लसीकरण ज्यावेळेला सुरू केलं होतं त्यावेळेला सगळ्या लोकांना पहिला डोस देऊन टाकला कारण त्यावेळेला लसीकरणाला प्रतिसाद नव्हता. परंतु आता मात्र असं झालंय की सगळ्यांना दुसरा डोस मिळत नाहीये. त्यातही कालपर्यंत या लसीकरणासाठी 6 ते 8 आठवड्याचा कालावधी हा मर्यादित करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये तुम्ही दुसरा डोस घेतला नाही तर तुमचा पहिला डोस वाया जाईल अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाच्या वतीनं मांडण्यात आली होती. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा भर हा होता की आपल्याला या कालावधीमध्ये लसीकरण करून घेता आलं पाहिजे आणि म्हणूनच हा सगळा गौडबंगाल किंवा हा सगळा गैरमार्ग जो आहे त्यातून उदयास आलेला दिसून येत आहे. बघूयात की या सगळ्याबद्दल आता नेमकी काय उपाययोजना केली जाते. पण जे काही घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मुंबईतील शिवसैनिक जितेंद्र जाणवले यांनी सुद्धा लसीकरणासाठी लोकांची लूट होतीये त्याबद्दल थेट आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. जितेंद्रजी, तुम्ही रुग्णसेवा कित्येक वर्ष करत आहात, आज तुम्ही चक्क आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. कुठले मुद्दे तुम्ही या पत्रात मांडलेले? मी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेशजी टोपे साहेबांना काल एक पत्र लिहिलंय. कारण या पत्रामध्ये मी असा उल्लेख केला आहे की लस सर्वांना आणि समानतेने मिळाला पाहिजे. कारण राजेश टोपे साहेबांनी 2 दिवसापूर्वी एक घोषणा केली मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर की 18+ ह्या सर्व लसीकरण आम्ही तूर्त स्थगिती देतो या लसीकरणांना. आणि स्थगिती दिल्यानंतर त्या दिवसापासून तर काल ज्या वेळेला आम्ही कोविन ॲप चेक केलं त्या कोविन ॲपवरती मुंबईतील काही 3 ते 4 खाजगी रुग्णालय या रुग्णालयाचे 18+ ॲप चालू होते आणि त्यांनी 18+ स्लॉट पण बुकिंग केलेले. तर मी थोडं कुठेतरी मला शंकेची पाल चुकचुकली आणि या खाजगी रुग्णालयाचे दर हे वेगळे आहेत. कोणी 1250 घेत आहे, कोणी 900 घेत आहे, कोणी 700 घेत आहे. कारण या अर्थकारणामुळे महाराष्ट्र सरकारने जे 18+ लसीकरणाच्या व्यक्तींना मोफत लसीकरण म्हणून जाहीर केलं आहे हे कुठेतरी हरताळ पासण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होतोय. तेव्हा या सगळ्यावर कुठेतरी आळा बसणं सुद्धा गरजेचं आहे. याचसोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या राज्यावर वादळाचं सावट घुंगावत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर 16 आणि 17 मे रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 मेच्या सकाळीच दक्षिण पूर्व अरबी समुद्रात आणि लक्षद्वीपच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. 15 मे रोजी म्हणजे उद्या लक्षद्वीप आणि परिसरात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही तीव्रता वाढत जाऊन 16 मे रोजी चक्रीवादळात रूपांतर त्याचं होण्याची शक्यता आहे आणि 15 ते 18 मे दरम्यान दक्षिण कोकणात वाऱ्याचा वेग हा 40 ते 60 किलोमीटर प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळात काय खबरदारी घ्यावी, तर आपण सागरी किनाऱ्यावरच्या नागरिकांनी सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. 14 मे ते 18 मे या कालावधीत सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.
त्याशिवाय चक्रीवादळामुळे झाडं उन्मळून तुटून पडण्याची सुद्धा शक्यता असते, त्यामुळे त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहायला हवं. घराला संभाव्य धोका असणारी झाडं तात्काळ तोडावी असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. रेशनची व्यवस्था आधीच करून ठेवावी, कारण त्याच्यात खंड येऊ शकतो. कोरडे आणि खराब न होणारे खाद्यपदार्थ तयार ठेवावेत. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींसाठी विशेष आहार ठेवावा अशीही खबरदारीची सूचना करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दवंडी फिरवावी, सगळ्यांना सूचना करावी. ग्रामपंचायत स्तरावर पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा करण्यात यावी. शिवाय निर्जंतुकीकरण पावडर उपलब्ध करून घ्यावं. नागरिकांना जादा पिण्याचं पाणी घरात सुरक्षित जागी ठेवावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये. दरम्यान आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी मुंबई हवामान विभागाचे उपमहानिर्देशक जयंत सरकार यांच्याशी संवाद साधला. त्यांनी नेमकी काय माहिती दिली ऐकूयात. आपल्यासोबत मुंबई हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक आणि उपमहानिर्देशक जयंत सरकार सर. सरकार सर, बताइए किस तरह से ये साइक्लोन निर्माण होगा, कब होगा, और सबसे बड़ी बात तो ये महाराष्ट्र के कोस्टल लाइन से कब गुजरेगा? बिल्कुल, हम बता सकते हैं कि जैसे हम आपको इन्फॉर्मेशन दिए है, ये जो डेवलपमेंट है, कल ये लो प्रेशर एरिया था, अभी ये डिप्रेशन बन चुका है. डिप्रेशन आज सुबह बन के वो लक्षद्वीप एरिया के ऊपर है अभी करेंटली. इसका जो एग्जैक्ट लोकेशन है ये 72, ये है आपका एग्जैक्ट लोकेशन है 10.5 डिग्री नॉर्थ लैटिट्यूड एंड 72.3 डिग्री ईस्ट लॉन्गिट्यूड. 80 किलोमीटर साउथ साउथ वेस्ट ऑफ अमिनी देवी है. 360 किलोमीटर वेस्ट साउथ वेस्ट ऑफ कन्नूर जो केरला में है, और 1170 किलोमीटर साउथ साउथ ईस्ट ऑफ वेरावल जो गुजरात में है. इनिशियली इसका मूवमेंट होगा नॉर्थ नॉर्थ ईस्टवर्ड, उसके बाद ये नॉर्थ नॉर्थ वेस्टवर्ड 18 मई को गुजरात कोस्ट के नज़दीक पहुँचेगा. अभी ये अभी डिप्रेशन है, हम एक्सपेक्ट करेंगे कि 12 आवर्स में ये डीप डिप्रेशन बनेगा एंड कल सुबह तक, दैट इज 15 सुबह तक ये साइक्लोन बनने का संभावना है. उसके बाद इसका फर्दर इंटेंसिफिकेशन होगा. और मेनली अगर हमारा महाराष्ट्र स्टेट में अगर देखा जाए तो मेनली साउथ कोंकण एंड गोवा एंड नॉर्थ कोंकण को इम्पैक्ट होगा. हम एक मूसलधार बारिश को हम एक्सपेक्ट कर सकता है, जैसे मान लीजिए गोवा, देन सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ये सब एरिया में. एंड हवा, तेज हवा भी चलेगा. 15 को हम एक्सपेक्ट करेंगे कि 40-50 किलोमीटर गास्टिंग टू 60 किलोमीटर पर आवर काल विंड रहेगा. एंड उसके सब्सिक्वेंट डे में, दैट इज 16 को, विंड स्पीड और बढ़ेगा, 60-70 किलोमीटर पर आवर गास्टिंग टू 80 किलोमीटर विंड रहेगा. एंड अगर रेनफॉल को देखा जाए तो हम देखेंगे कि मुंबई में खास करके 15 को मॉडरेट रेनफॉल रहेगा एंड 16 को मुंबई सिटी में रेनफॉल बढ़ने का उम्मीद है. मेनली मॉडरेट रहेगा, बट एक आधा जगह में हेवी रेनफॉल का भी हम उम्मीद कर सकते हैं 16 को, 15 को नहीं. एंड बाकी जो इम्पैक्ट मेनली अगर देखा जाए तो हमने पोर्ट वार्निंग इशू कर दिए है, DC 1, दैट इज डिस्टेंट कॉशनरी सिग्नल नंबर 1 हमने सारे पोर्ट के लिए इशू कर दिए है. एंड फिशरमैन को 18 तक हमने पूरा मना कर दिया है कि बिल्कुल समुंदर पर ना जाए. समुंदर पर जो हाई सी रहेगा, है ना, हाई टू फेनोमिनल सी रहेगा. एंड हम एक्सपेक्ट करेंगे कि खास करके हमारा जो कोस्टल नॉर्थ कोंकण, साउथ कोंकण एंड गोवा 17th ऑनवर्ड्स इम्पैक्ट उसका कम हो जाएगा, क्योंकि 17th ऑनवर्ड्स इसका मूवमेंट नॉर्थ वेस्टवर्ड रहेगा एंड हम एक्सपेक्ट करेंगे कि गुजरात की तरफ जाएगा. वीडियो जर्नलिस्ट रजनीश जाधव सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा संभाव्य चक्रीवादळाच्या या पार्श्वभूमीवर प्रशासनानं जे नियम सगळे घालून दिलेले आहेत किंवा ज्या सूचना केल्या त्याचं पालन नक्की करणं. याचसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.